नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापुरातील मंगळवार पेठेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एका युवकाने तब्बल 13 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। यामुळे शहरात एकच खळबळ उडाली। शनिवारी सकाळी ही घटना निदर्शनास आली। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। या प्रकरणी स्वप्निल तावडे या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। घरगुती वादाचा राग स्वप्निल तावडे याने गल्लीतील गाड्यांवर काढल्याची प्राथमिक माहिती तपासात उघड झाली। मंगळवार पेठेतील पद्मावती मंदिर परिसरात महाराणी ताराराणी उद्यानाच्या पिछाडीस रिंग रोडवर रस्त्याच्या कडेला मोटर मालकांशी स्वप्निल तावडे याचा वाद झाला होता। दरम्यान शुक्रवारी रात्री स्वप्निल मद्यप्राशन करून घरी आल्याने त्याचा घरात वाद झाला। या रागातूनच त्यानं लोखंडी रॉडने सुमारे 13 मोटारींच्या काचा फोडून नुकसान केलं। शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली। यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। या गाड्या फोडल्याच्या संशयावरून स्वप्निल तावडे याला अटक केली आहे। दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। राज्यातील सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने निष्ठावंत शिवसैनिकांना फोडण्याचे धंदे थांबवावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी दिला आहे। कोल्हापूर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। शिवसेनेतून बंडखोरी करून मुख्यमंत्री पदावर आरोप झालेले एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी निष्ठावंत शिवसैनिकांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्यातील सत्ता टिकणार नाही म्हणून शिवसेनेतील निष्ठावंतांना फोडण्यासाठी काही खाजगी एजंट कोल्हापुरात दाखल झाले असून अशा एजंटांना थांबवा, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर देऊ, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिलाय। शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जिल्ह्यातील 16 ते 17 पदाधिकाऱ्यांना फोन करण्यात आले। राज्यातील सरकारबद्दल निर्णय पल्लवित असताना शिंदे गटाकडून होत असलेली एजंटगिरीला तात्काळ आळा घालावा, अन्यथा शिवसेना त्यांचा बंदोबस्त करेल, असंही पवार यावेळी म्हणाले। पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख विजय देवने, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, शहर समन्वयक हर्षल सुर्वे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। मनावर दगड ठेवून आपण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, त्यावेळी आपल्या सर्वांना दुःख झाले, ते दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे न्यायचा होता, असं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले। पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकारिणीची झालेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते। या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व आमदार, जिल्हा अध्यक्ष असे जवळपास 800 पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली आहे। यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही काँग्रेस समवेत आघाडी करणाऱ्या शिवसेनेवर टीका केली। या भाषणाचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला, मात्र काही वेळातच फेसबुकवरून डिलीट मारण्यात आला। या व्हिडिओने मात्र राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे, तर भाजपमधील खदखद या निमित्तानं बाहेर पडत असल्याची चर्चाही सुरू आहे। कोल्हापूर येथे उच्च न्यायालय खंडपीठ स्थापन होण्याकामी शासन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य न्यायमूर्ती यांची लवकरच बैठक आयोजित करण्यात असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्ध माध्यमातून सांगितले आहे। कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्याकरता कोल्हापूर येथे उच्च न्यायालय खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली 30 वर्षापासून सुरू होत आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे याकरता 6 जिल्ह्यातील व जनतेने वकील, पक्षकार आदींनी मागणी केली आहे। यासाठी शासन स्तरावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य न्यायमूर्ती यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणणार असल्याचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। अशाच ताज्या घटना आणि बातम्यांसाठी पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। धन्यवाद। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।